जर तुमच्या घरात 10 वर्षाच्या आतली मुलं असतील किंवा त्यापेक्षा थोडी मोठी मुलं जरी असतील तरी तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. एकट्या मार्च महिन्यामध्ये राज्यातल्या 15,000 मुलांना कोरोना झाला आहे. ही 15,000 मुलं 10 वर्षाच्या आतली आहेत. या मुलांना कोरोनाची लागण एकट्या मार्च महिन्यात झाली आहे. तर 11 ते 20 या वयोगटातल्या 40,000 मुलांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. मार्च महिन्यामध्ये आढळलेले 55,000 रुग्ण हे 20 वर्षाच्या आतले आहेत. ही चिंताजनक बाब आहे. याचाच अर्थ लहान मुलांना सुद्धा आता कोरोनाचा धोका निर्माण झालाय. ही दुसरी लाट लहान मुलांसाठी सुद्धा धोकादायक ठरते आहे. कारण कालच आपण औरंगाबादमधल्या 3 चिमुकल्यांचा कोरोनानं बळी घेतल्याची बातमी पाहिली होती. त्यानंतर आता ही महत्त्वाची बातमी येते. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर या मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. जर कोरोनाची लक्षणं दिसली तर तातडीनं या सगळ्या मुलांबाबत डॉक्टरांकडून सल्ला घ्या. तर मार्चमध्ये आढळलेल्या रुग्णांची माहिती आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. मार्चमध्ये 6 लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातली ही स्थिती आपण सध्या बघतोय. 10% कोरोनाबाधित हे 20 वर्षाच्या आतले आहेत. 15,500 रुग्ण हे 10 वर्षाखालचे आहेत. लहान मुलांना सुद्धा आता कोरोनाचा धोका निर्माण झालाय. 40,000 रुग्ण हे 11 ते 20 वयोगटातले आहेत. तर 22% रुग्ण हे 41 ते 50 या वयोगटातले आहेत. याचाच अर्थ या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना जपणं अत्यावश्यक झालंय. तरुणांइतकीच आता लहान मुलांनी सुद्धा आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. तरच कोरोनापासून आपला बचाव करता येईल. राज्यातली ही मार्चमधली स्थिती आपण बघितली. 10 वर्षाच्या आतल्या मुलांमध्ये कोरोनाचा झपाट्यानं प्रादुर्भाव होतोय. तर मुलांमध्ये कोरोना होण्याचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे पालकांनी आपल्या चिमुकल्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. काय काळजी घ्याल तुमच्या मुलांची बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचं महत्व त्यांना समजावून सांगा. बाहेरून आल्यानंतर साबणानं स्वच्छ हात धुवायला सांगा. मुलांना बाहेरचे खाद्यपदार्थ देणं टाळा. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं दिसली तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे आजपासून 45 वयावरच्या सगळ्या जणांना लसीकरण सुरू होत आहे. सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये लस टोचून घेता येणार आहे. त्यासाठी कोविन पोर्टलवर 3:00 नंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये लस टोचून घेता येणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे